नमस्कार, मुक्ताज किचन मध्ये मी मुक्ता तुमचा सगळ्यांचा स्वागत करते। आज मी तुमका कोकणातलो एक पारंपरिक पदार्थ दाखवणार आहे, तो म्हणजे घावण, कप्प्यांचं घावण। तर ते काही जण 5 कप्प्यांचं करतात, काही जण 3 कप्प्यांचं करतात। तर आज मी तुमका 7 कप्प्यांचं गोडाचं घावण दाखवणार आहे। तो रूप थोडंसं नाजूक असतो, तो तर आपण आता तो बघूया कसं करूचो। तो है मी मोठो एक पेलो तांदूळ 4 तास आधी स्वच्छ धुवून भिजत ठेवलेलं आहे। तर तांदूळ जाडे बारीक असं काही नाही, जे आपण घावण्या का आंबोळी का वापरताव ते तांदूळ घ्यायचे आहेत। एक वाटी है खवलेलो नारळ घेतलंय वालो आणि अर्धी वाटी गुळ घेतलंय। ह्या जायफळ हा ते मी किसून टाकणार आहे थोडासा, आणि एक चमचो खसखस घेतलंय आणि चिमूटभर वेलची पावडर टाकणार आहे। आता हे तांदूळ आपण मिक्सर कर मधना बारीक करून घेणार आहोत। तर हे आता मी मिक्सर का लावून घेते। आता हे तांदूळ मी मिक्सर मधना बारीक करून घेतोय। एकदम बारीक करून घेऊचे। आता हे तांदूळ मी काढलाय मिक्सरच्या भांड्यात। आता हे मी फिरवून घेतोय बारीक एकदम। आता हे आपला पीठ तयार झाला घावण्याचा। मी थोडासा पाणी टाकून घेतलंय बारीक करून। आता मी ह्या वाडग्यात काढून घेतोय। आता ह्या पीठ मी काढून घेतलंय ह्या वाडग्यात, त्याच्यात मी चिमटीभर मीठ टाकतोय आणि मिक्सरच्या भांड्यात ना फिरवून घेतलं होतंय ना, त्याच्यातच थोडा पाणी टाकतंय, कारण हे आता पण घट हा आपल्या काय एवढा घट नको आपण। आता ह्या बरोबर आहे एवढा आपल्या का एवढी कन्सिस्टन्सी हवी हा। ही बघा घावणे आपण बघितल्यावरच हाव घावण्याचा पीठ कसा बनवून जात्या, तेवढाच ह्या असा ह्या घावण्याचा पण बनवून जा। आता ह्या पीठ आपला तयार झाला। आता मी ह्या गॅसवर कढई तापवून घेतलंय, त्याच्यात एक चमचो गावठी तूप टाकलंय। तर हे खसखस घेतलं होतं एक चमचो, तो टाकतोय आणि अर्धी वाटी गूळ घेतलं होतंय, तो टाकतोय। आता गूळ थोडं वितळत येईल की आता ह्या खोबरं टाकते। तुम्ही ह्या सांनात खसखस टाकून बघा एकदा तरी, मस्त लागतं तो। आणि एक चिमूट आता मी वेलची पावडर टाकते आणि थोडासा जायफळ किसून टाकते। जायफळ ताजा किसून टाकल्यावरच चांगला लागता, त्याचा सुगंध आणि चव पण चांगली लागता ताज्या जायफळाची। म्हणून आधी किसून नाही ठेवायचं जायफळ, आपल्याक हवा तेव्हाच किसून टाकायचं। आता ह्या जरा आपलं सुकेपर्यंत आपण ह्या परतूचा। आता ह्या सारण आपला तयार झाला हा, सुकला एकदम बघा।
सुकला की आपण गॅस बंद करूचो। हा आता मी या काढून घेतोय। आता गॅसवर मी भिडा तापत ठेवलंय, त्याच्यात मी हे अर्ध चमच तेल टाकतोय आणि ही नारळाची पिशी घेतलंय मी, शेंडी नारळाची, तेना सगळीकडे फिरवून घेतोय ह्या तयार। तुमच्याकडे भिडा नसत तर तुम्ही नॉनस्टिकवर पण करू शकतास, पण कोकणात भिड्यावरच बनवतात। आणि गॅस आपल्या का फास्ट ठेवचो, हा घावणं टाकताना, आणि पीठ आपल्या का वर खाली करून घ्यायचा। हा तांदळाचा पीठ हा त्या पाण्यात मिक्स केल्यावर थोडा वेळ ठेवला ना की ते खाली बसता, म्हणून त्या घावणं टाकताना वर खाली करून घ्यायचा। आता ह्याच्यात पहिल्यान आपल्या का घावणं टाकायचं। आता हे घावणं आपलं टाकून झालेलो, आता गॅस आपल्या कमी करूची आहे। आता ह्यो घावणं आपलं शिजलेलो आपल्या का दिसता, वरती कलर बदली झालो होतो। या अर्ध्या भागात आपल्या का ह्या आपण चून बनवून घेतला होता खोबऱ्या गोळाचा, त्या पसरवून घेऊचा, अर्ध्या भागातच पसरवूचा। आणि ह्यो इकडनं आपल्या का ह्याच्यावर असं परतून घेऊचं। आणि ह्या अर्ध्या भिड्या का परत तेल फिरून घेऊचा। आणि आता गॅस आपल्या का मीडियम वरच ठेवतो। हा आणि या अर्ध्या भागात आता पीठ टाकून झाल्यावर वरती काही ढाकण ठेवची गरज नाही, कारण ह्या आपलं काय घावणं आपण काढून घेत नाही, भिड्यावरच असता, त्यामुळे तो वाफेवर शेकत जाता आतात। आता ह्या साईड का आपल्या का परत थोडा थोडा आपण ह्या चून बनवून घेतला होता ना, त्या पसरून घेऊचा। पातळ पातळ पसरूचा, कारण आपल्या का थर लावचत एकावर एक, म्हणजे जास्त पण टाकून एकदम गोड गोड होत, म्हणून थोडा थोडा असा पातळ पातळ पसरूचा। आता आपल्या का इकडची बाजू हा ती तिकडे टाकूच्या, अशी सावकाश एकदम परतूच्या। आता ह्या साईड का तेल लावून घेऊचा। आणि आता ह्या अर्ध्या भागात पीठ टाकतो। आता ह्या साईड का आपल्या का थोडा ह्या आपण बनवून घेतला होता ना चून, त्या पसरून घेऊचा। आता ह्या साईड का चून लावून आपल्या का ती साईड ह्याच्यावर परतूच्या, अशी उलट सुलट म्हणजे विरुद्ध बाजू का परतूच्या। आता ह्यो आपलो तिसरो कप्पो चालू। हा तर आता ही बाजू आपल्या का ह्याच्यावर उलटून घेऊच्या, आता ही बाजू ह्याच्यावर परतून घेऊ। आता ह्या साईड का तेल लावून घेऊचा। आता हे आपलं चौथं कप्पो चालू झालं।
आता ह्यावर मी चौथ्या कप्प्याचा चून लावून घेते. आता ही बाजू आपल्या काय ह्याच्यावर उलटूची आहे. मस्त झालं बघा आपलं धावणं. आता इकडे आपलं पाचवं कप्प चालू झालं. आता या पाचव्या कप्प्या का मी चून लावते. तुम्ही पण मोजा किती कप्पे होतात ते. आपल्या का सात कप्पे करूचे. तुम्ही पहिल्यांदाच करीत असा तर तुम्ही दोन कप्पे तीन कप्पे असे करा. आता ह्यो पाचवा कप्प आपला तयार होय. आता मी इकडनं ह्यो पलटी करते इकडे. पाच कप्पे आपले तयार झाले. आता सहावं कप्प आपलं. आता या सहाव्या कप्प्या का चून लावून घेते मी. आता ह्यो सहावं कप्प आपलं झालो. हा वाव, सहा कप्पे आपले रेडी झाले. आता ह्यो सातवं कप्प. आता ह्यो आपलो सातवो कप्पो. सात कप्प्यासाठी ज्या मी चून बनवलं होतंय त्या परफेक्ट झालेला बघा. माझ्या घरात ह्या सगळ्यांना आवडतं ह्या सात कप्प्यांचं घावणं, म्हणून मी वरचेवर बनवीत असतंय. तर आता ह्यो आपलो सातवो कप्पो पण तयार होईल आणि फायनली आपलो सात कप्प्याचं घावणं तयार होत. तुमका जर पलटी करताना काय अडचण येत असत तर असं चमचो नाहीतर काहीतरी सपोर्ट का सुरी बिरी अशी घ्यायची, कारण ही थर जास्ती होतात ना मग तो जाड होता. आता ह्यो वाव आपले सात कप्पे तयार. मी आता गॅस बंद करते. आपलं सात कप्प्याचं घावणं तयार झालेलो हा. आता मी ह्यो घावणं काढून घेते. बघा किती मस्त दिसता तो. आता ह्यो आपलो सात कप्प्याचं गोड्याचं घावणं तयार झालो. हा मी वरती ह्या वला खोबरा पेरतोय आणि तो कट करून आता खाऊका रेडी आहे.
आता तुमका ह्यो मी कट करून दाखवतय. तर ह्यो आपलो 7 कप्प्याचो घावणो तयार झालो. बघा ह्यो बघा गरम गरम हा वाफ पण येता बघा त्याच्यातनं. आता मी तुमका ह्याचे 7 कप्पे दाखवते. हे बघा 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. हे बघा 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. हे बघा बरोबर 7 कप्प्याचं आपलो गोडाचं घावणं तयार झालं. आता ह्यो आपलो 7 कप्प्यांचं गोडाचं घावण तयार झालं. हा कसं बनवलंय तर तुम्ही बघितलंच आज, तर तुम्ही नक्की बनवा. आणि कसं झालं तर माका कमेंट करून सांगो, इसरो नको. आणि जर माझ्या चॅनलका अजून सबस्क्राईब केला नसा तर नक्की करा. धन्यवाद.